डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623252722। प्रेम प्रकरणातून 20 वर्षीय तरुणीचा धारदार चाकूनं वार करून निर्घृण खून केल्याची घटना शिर्डीजवळील रुई शिवारामध्ये घडली आहे। तर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झालाय। शिर्डी येथील रहिवाशी आणि नाशिक या ठिकाणी लग्न झालेल्या सविता सुनील बत्तीशे नामक 20 वर्षीय तरुणीचा सावळी विहीर येथील अजय राजेंद्र म्हस्के या तरुणानं प्रेम प्रकरणातून धारदार चाकूनं वार करत खून केल्याची घटना घडली आहे। तर विशेष म्हणजे खून केल्यानंतर हा तरुण स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झालाय। सविता हिचा नाशिक एकलहरे या ठिकाणी सुनील माणिक बत्तीशे याच्यासोबत 2013 साली विवाह झाला होता। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। नाशिक या ठिकाणी सविताच्या घराजवळ सावळी विहीर येथील अजय राजेंद्र म्हस्के याचे मामा राहिला असल्यामुळं अजयचं त्या ठिकाणी जाणं येणं होतं आणि यातून सवितासोबत त्याची ओळख झाली आणि ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं। तर सविता बत्तीशे ही 3 वर्षांपूर्वी मुलांना आणि पतीला सोडून अजय म्हस्के याच्यासोबत रुईजवळ भोपळे वस्ती या ठिकाणी राहत होते। मात्र अजय म्हस्के याला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं असल्यामुळं तो सतत सविताला मारहाण आणि शिवीगाळ करायचा। या प्रकरणी सवितानं शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती। तर आज सकाळी सविताच्या खुनाबद्दल माहिती मिळताच तिच्या आईवडिलांना कळवलं गेलं। त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि टाहो फोडला। तर आपल्या मुलीचा खून झालाय ही बातमी आईला मिळताच ती सुन्न झाली। आमच्या मुलीच्या मारेकऱ्याला कठोरात कठोर शासन करावं किंवा त्याला आमच्या ताब्यात द्यावं, अन्यथा आम्ही आमच्या मुलीवर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घरच्यांनी घेतला। आणि शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये नातेवाईकांनी मोठी गर्दी करत तीव्र भावना व्यक्त केल्या। पोरगी मग 1 वर्षापासून त्या संघ जायला होती, तर त्यांनी असं केलं पोरीचं माझ्या आल्या बाळणं, तिला मारहाण केली, तिला घरी जात होत तिच्या आल्या, तिच्या संघ गोड गोड बोलायचा, तुझं चांगलं नाही आहे, तू माझ्या संघ चाल, तुला चांगलं होईल, मग तिच्या संघ गेला तो, मग असं मारून टाकलं। तिला पोलीस स्टेशनला सांगितलं होतं, तिने मला म्हणे यो लग्न करू राहिला म्हणे मम्मी आणि मला यो सोडून देणार आहे आणि यो मला मारायची धमकी देतो म्हणे, चाकू दाखवतो म्हणे मला। तिरं पोलीस स्टेशनला आम्हाला सकाळी कळलं, आम्ही झोपतच होतो तेच कळलं आम्हाला। साहेबाचा फोन आला होता आम्हाला, आम्हाला त्याचा खून लागत, खुनाला खून लागत, आम्हाला खुनाला खून लागतो। तशी पोरगी मी जाळणार नाही, पोरगी नेणार नाही, मला खुनाला खून लागत। त्याच्या घरचे आखे बोला इथं, त्याच्या घरच्यांनी नेली पोरगी माझीवाली, त्याचे आई बाप, त्याचे दोन्ही आई, त्याचा भाऊ, त्याच्या भावाने मग नड दाबलं होतं इथं। तुम्ही त्यांना बोलून घ्या, तशी आई पोरगी हलवणारच नाही इथून, नाही तर माझी आत्महत्या करीन मी इथं। हां, नाही तर आमच्या तावड्यात द्या, तिथं पोरला आमच्या ताब्यात द्या, आम्हाला काय करायचं आम्ही करू, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन बसू। तो कसा पोलीस स्टेशनला येऊन बसला, आम्ही पोलीस स्टेशनला येऊन बसू मारून त्याला। अजय म्हस्के हा पोलिसांच्या ताब्यात असून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे असं पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी सांगितलंय। वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज, मराठी, शिर्डी। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये।